आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है हाँ! है है! दबा दिया! आगे बोलो जयश्रीरा मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलेच यूट्यूब चॅनल एज्युकेशन वायटीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे तो एकदम खास असणार आहे तर मित्रांनो एकदम ट्रेंडिंग या सॉन्गवरती आपण एकदम सोप्या पद्धतीनं आज एडिटिंग शिकणार प्रकारे करायचं आहे तर आजचा व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच तुम्ही जर आपल्या आजच्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल प्रत्येकानं आजच्या एक लाईक नक्की करा आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिली मिळाला असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा इथून पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल लायकवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती नक्की सेट करा जेणेकरून जेव्हा पण मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती मिळून जाईल आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पण काय पण अडचण जर येत असेल तर माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथून जे आहे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता आणि जे पण तुम्हाला अडचण येत असेल ते तुम्ही मला डायरेक्ट स्टोरी मेन्शन करू शकता किंवा जे आहे ते मला मेसेज करू शकता तर माझ्या इंस्टाग्रामचं युजर नेम आहे एजी क्रिएशन वार्टी बारा

तर मित्रांनो कसं वाटलं आजचं आपमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर आताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सोबतच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा इथून पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर एकदम सोपी आजचं स्टेटस असणार आहे तर एकदम इझिली तुम्ही पण बनवू शकता तर सुरुवात अगोदर आपला व्हिडिओ तीन चार मिनटाचा असणार आहे पूर्णपणे नक्की बघा तर अशा प्रकारचे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करण्याची गरज लागणार आहे ते म्हणजे अलर्ट मशीन ॲपचं प्रोव्हर्जन तर लाईट मशीन ॲपचं प्रोव्हर्जन जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे की किंवा खूप जणांना आता टेलिग्राम चॅनल लिंक जॉईन करण्यास खूप प्रॉब्लेम येतात तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव एजे क्रिएशन वायटी बार आहे हे सर्च करून पण तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यानंतर इथं प्रोजेक्टवरती यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे शेक इफेक आणि बीटमार्क प्रोजेक्ट मी दोन्ही याची लिंक तुम्हाला दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जे आहे तुम्ही इम्पोर्ट करू शकता बघू शकता अशा प्रकारे आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तर बिटमार्क प्रोजेक्टचा एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि प्लस चॅक क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड केलं असेल ते फोल्डर इथून सिलेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर आता जे आहे ते एक ओव्हरले बॅकग्राऊंड व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे तो ओव्हरले बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे पुन्हा प्लस शाक्यवर जाऊन एक पिन जी पण मी तुम्हाला दिला आहे तो इमोनचा पेंजी अशा प्रकारे इथं ॲड करायचं आहे त्यानंतर ओवरले वरती क्लिक करून त्या थ्री डॉटवरती जायचं आहे आणि फील कंपोजिशन एरिया यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इमोजच्या पेनच्या लेअरवरती क्लिक करून मुळ ट्रान्सफॉर्मर जायचं आहे आणि तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज अशा प्रकारे कमी करायची आहे त्यानंतर आता जे आहे ते साईडमध्ये अराचं ऑप्शन दिलेलं आहे त्याराच्या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्ट फर्स्ट बिट मार्कवरती यायचं आहे तर त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथं चार नंबरच्या चा ऑप्शनवरती चा क्लिक करून पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे त्यानंतर इमोनच्या पेनच्या लेअरवरती क्लिक करून तर दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या लेअर इथपर्यंत तुम्हाला घेऊन यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकार केल्यानंतर आता आपल्या मॉडेलचे फोटोज तुम्हाला इथं ॲड करायचे आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अनुश्री माने यांचे फोटो वापरले आहेत तुम्हाला जर दुसऱ्या मॉडेलचे फोटो वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता तर बोशाखा खूप सारे फोटो मी तुम्हाला दिले आहेत तर पहिल्याला फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि पहिल्याला फोटो इथं ॲड करायचा आहे तर पहिल्याला फोटो ॲड केल्यानंतर इथं साईडमध्ये अरचं ऑप्शन दिलं आहे त्यारचं ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बिटमार्कवरती येऊन या फोटोच्या लेडवरती क्लिक करायचं आहे आणि या पुढचा फोटोचा पाठ कट करायचा आहे तर पुन्हा प्लस जाऊन आता दुसरा फोटो ॲड करायचा आहे तर असंच एक एक करत लास्टपर्यंत सर्व फोटो तुम्हाला ॲड करायचे तर फटाफट मी जे इथं सर्व फोटो ॲड करून घेतो तर मित्रांनो मी इथं सर्व फोटो ॲड करून घेतले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व फोटो लास्टपर्यंत ॲड करायचे आहेत तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचा आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे तर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे आणि थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचं आहे डायरेक्ट फर्स्ट फोटोवरती तर इथं काही सुरुवातीचे फोटो आहेत बघू शकता त्या फोटोंना लगातार तुम्हाला हा हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एक एक करत हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे तर बघू शकता इथं जे आहे ते मी तुम्हाला एक वेळेस सांगून देतो इथं एक दोन तीन आणि ह्या चार फोटोला लगातार तुम्हाला अशा प्रकारे इथं इफेक्ट द्यायचा तर चार फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता पुन्हा बॅक करायचा आहे आणि आपला शेक इफेक्ट पुन्हा ओपन करायचा आहे तर बघू शकता आपला शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर दोन नंबरच्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती आता पुन्हा बॅक यायचा आहे तर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर जिथपर्यंत आपण बघू शकता चार फोटोला आपण इफेक्ट अप्लाय केला आहे तर आता छोट्या बीट मार्कात तर या छोट्या सर्वात छोट्या बीट मार्कला अशा प्रकारे एक एक करत लास्टपर्यंत म्हणजे बघू शकता जिथपर्यंत छोट्या बीट मार्कात तिथपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचं आहे तर फटाफट मी जे हा वाला इफेक्ट इथं अप्लाय करून घेतो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट द्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला अठरा पॉईंट एकेचाळीस सेकंडपर्यंत द्यायचं आहे त्यानंतर आता जे आहे ते तुम्हाला पुन्हा बॅक आहे आणि आपला शेक इफेक्ट तुम्हाला पुन्हा ओपन करायचा आहे आता लास्टवाल्या फोटोवरती लास्टवाल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती पुन्हा बॅक यायचं आहे तर मित्रांनो आता जिथपर्यंत आपण इफेक्ट अप्लाय केला बघू शकता अठरा पॉईंट एकेचाळीस सेकंडपासून तर इथून पुढे तुम्हाला लगातार हा ला इफेक्ट अशा प्रकारे इथं अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो मी एक वेळेस तुम्हाला सांगू देतो हा इफेक्ट तुम्हाला कुठपर्यंत अप्लाय करायचा आहे तर आता तेवीस पॉईंट एकोणपन्नास सेकंडपर्यंत इथपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर फटाफट मी हा ला इफेक्था अप्लाय करून घेतो तर बघू शकता मित्रांनो तेवीस पॉईंट एकोणपन्नास सेकंडपर्यंत पर्यंत इफेक्ट अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगच्या फोटोवरती यायचा आणि जो आपला पहिला इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा आहे आणि आता जे आहे ते लास्टच्या दोन फोटोला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकार केल्यानंतर आपला आजचा व्हिडिओ इथं संपतो तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सोबत आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा इथून पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये